नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वे टू वी टेक मराठी मध्ये. आणि आज आपण पुन्हा मॅकव्हिल्स मोटर खारगड सेक्टर 12 मध्ये आलेलो आहे तुमच्यासाठी काही खास सेकंड हँड कार्स घेऊन. आणि या डीलरचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस, गुगल मॅप लोकेशन, सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर तुम्हाला दिलेला आहे. कोणती गाडी आवडली तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मॅकव्हिल्स मोटरचे जे मालक आहेत मिस्टर परेश हसोळकर, ते आज आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि ते आपल्याला गाड्यांबद्दल माहिती देतील आणि त्यांच्या मॅकव्हिल्स मोटर बद्दल थोडीशी माहिती देतील. तर परेश सर नमस्कार. सर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आम्हाला थोडीशी माहिती द्या सर ऑडियन्ससाठी. मॅकव्हिल्स मोटर्स हे आम्ही जे डीलरशिप आहे हे आमचं झालं आता 15 वर्ष कम्प्लीट झालेलं आहे. ह्यामध्ये खारघरला एकच ठिकाणी आम्ही 12 वर्षापासून इथेच आहे डीलरशिप. आणि आपण कस्टमरला तर बनवून ठेवतो, तर तुम्ही कधी येऊ शकता, कधी सगळ्यांचा वेलकम आहे. आणि सर लोनबद्दल थोडीशी माहिती द्या आम्हाला. लोनबद्दल आम्ही ट्राय करतो की कस्टमरला 90% जे आहे ते आपण लोन करून देतो. पण काही वेळी असतो की सिबिल वगैरेचा प्रॉब्लेम असतो, तर त्यामध्ये आम्ही पण काय नाही करू शकतो. तरी पण आपण ट्राय करतो दुसऱ्या बँकेला, पण नाही झाला तर काय नाही करू शकतो. अदरवाईज आपण 90% तर लोन सक्सेस रेट आहे. आणि कोणत्या गाडीच्या नंतर म्हणजे लोन अवेलेबल आहे? ट्राय करतो की 2011 नंतरच्या गाड्याचं सगळ्यावर लोन करतो. पण कधी कधी 2010 पण, जशी होंडा सिटी झाली, कोणती डिझायर झाली, तर हे सगळ्या गाड्यांना आपण लोन करून देतो. आता जस्ट एक नॅनो गेली आहे, तर ती गाडी 130 गेली CNG, त्या गाडीला पण आपण लोन करून दिलं. हो, तर पॉसिबल आहे. पेपर कस्टमरचा क्लिअर असला तर करू शकतो. हां, क्लिअर, तुमचे पेपर्स क्लिअर असतील, सिबिल स्कोर वगैरे तुमचा चांगला असेल, तर लोन तुम्हाला इथे करून दिलं जाईल. आणि आता आपण जास्त वेळ लागला तर एक करून गाड्यांबद्दल माहिती घेऊया. तर परवेश सर सांगा सर, कोणती पहिली गाडी आहे? आजची आपली पहिली गाडी आहे टाटा मांझा. टाटा मांझा ही डिझेल वर्जन आहे आणि ही टॉप मॉडेल आहे. ऑरा ABS वाली गाडी आहे ही. गाडी सेकंड ओनर आहे, व्हाईट कलर मध्ये आहे. गाडीची कंडिशन खूप चांगली आहे, ॲव्हरेज पण 18 ते 20-22 पर्यंत देते. तर गाडी ऑरा ABS 2012 मांझा. आता हे गाडीचा रेट आम्ही ठेवला आहे 2,10,000, त्यामध्ये थोडाफार नेगोशिएशन करून आपण देऊ शकतो गाडी. तरी होती टाटा मांझा डिझेल मध्ये गाडी आहे, हे महत्वाचं आहे. सिरन गाडी आहे, पुढे मागे तुम्हाला डिक्की वगैरे पण मिळते, सामान वगैरे ठेवलं. 2012 गाडी आहे, 2,10,000 सरांनी किंमत ठेवली. सर राऊंड फिगर होऊन जाईल सर, त्यामध्ये पण आम्ही थोडा करू शकतो. हां, तर थोडाफार मान सन्मान आपला नेहमीप्रमाणे इथे असेलच. सर पुढची गाडी, सर पुढची गाडी माझ्याकडे आहे होंडा सिटी. होंडा सिटी ही आहे 2011 SMT वर्जन, मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. गाडी सिंगल ओनर आहे, सिल्वर कलरमध्ये आहे आणि इमॅक्युलेट गाडी आहे, खूप चांगली गाडी आहे. बरोबर, इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. गाडी कमी चाललेली आहे, 67,000 चाललेली आहे. आणि ज्यांना गाडी CNG करायची आहे कन्वर्जन, ते होंडा सिटी कधी ही गाडी घेऊन कन्वर्ट करू शकता. होंडा सिटी कम्फर्टेबल आहे, कम्पॅटेबल आहे. मेंटेनन्स लोक CNG मध्ये कन्वर्ट करतात. करेक्ट, 50-60% लोक होंडा सिटीलाच कन्वर्ट करतात CNG ला, कारण गाडीला मेंटेनन्स पण कमी आहे. ओव्हरऑल स्पेअर पार्ट मार्केट मध्ये भरपूर मागणी सुद्धा आहे. हो, होंडा सिटी म्हणजे होंडा सिटी खूप, मी स्वतः पण चालवतो तर मला माहित आहे होंडा सिटी खूप मेंटेनन्स फ्री गाडी आहे. बरोबर. 2011 आहे आणि SMT वर्जन आहे. ओके, आणि काय प्राइस ठेवत आहे गाडीची? ही गाडीची ऑफर आम्ही ठेवली आहे 3,30,000, त्यामध्ये थोडाफार मान सन्मान ठेवून आपण करू शकतो. सर पुढची गाडी, सर पुढची गाडी माझ्याकडे आणि एक आहे टाटा मांझा, पण ही आहे पेट्रोल वर्जन. अच्छा, 2010 पेट्रोल वर्जन आहे. कमी चाललेली गाडी आहे, 46,000 चाललेली गाडी आहे. गाडी एकच मालकाकडे होती, पण गाडी झाली आता थर्ड ओनर, कारण त्यांची कंपनीच्या नावावर गाडी होती. ओके, तर दोन वेळी कंपनी चेंज केली आणि नंतर त्यांनी आपल्या नावावर करून दिली. 46,000 चाललेली 2010 टाटा मांझा पेट्रोल. ही गाडी तुम्हाला येईल फायनल 1,10,000 110 सेडान येणार तुम्हाला. म्हणजे 1,00,000 आत पण तुम्हाला इथे गाडी मिळेल. 1,10,000 किंमत आहे गाडीची. 2010 गाडी टाटा मांझा, ती पण पेट्रोल मध्ये गाडी आहे. नक्कीच तुम्ही तुम्हाला आवडली असेल गाडी तर कॉन्टॅक्ट करू शकता, नंबर तुम्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर परेश सर पुढची गाडी, सर पुढची गाडी माझ्याकडे आहे स्विफ्ट डिझायर, मारुती स्विफ्ट डिझायर आहे. 2012 VXI पेट्रोल वर्जन आहे. पेट्रोल वर्जन आहे, ज्याला जास्त मागणी आहे. डिझायर आणि प्लस CNG प्लस CNG करू शकता तुम्ही CNG. आता पेट्रोल आहे गाडी. अच्छा, फर्स्ट ओनर गाडी आहे, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. गाडी 83,000 चाललेली गाडी आहे. त्यामध्ये आम्ही तुम्हाला 1 वर्षाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढून देणार. गाडीचा इन्शुरन्स संपला आहे तर आम्ही तो काढून देणार तुम्हाला. ठीक आहे, ह्या गाडीचा रेट आम्ही ऑफर ठेवला आहे 385, त्यामध्ये थोडाफार कमी करून गाडी देऊ शकतो. मॉडेल कोणतं बोललं सर? 2012 VXI डिझायर VXI गाडी आहे. नक्कीच तुम्ही या गाडीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या मार्फत पाहत असालच. सर पुढची गाडी, सर पुढची गाडी अगेन स्विफ्ट डिझायर आहे. 2009 आहे, पण ही गाडी CNG आहे. अच्छा, CNG CNG 2009 गोल्डन कलर मध्ये गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे आतापर्यंत आणि CNG RC बुक मध्ये एंडोर्स्ड आहे. हो, ही गाडीचा रेट आम्ही ठेवला आहे 230,
त्यामध्ये थोडाफार कमी होईल, मान सन्मान अजून होऊन जाईल. 2009 ची डिझायर प्लस सीएनजी, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे स्विफ्ट डिझायर. गाडीला भरपूर मागणी आहे सर, आणि जसे पेट्रोलच्या किमती वाढत चालल्यात, लोकांचा सीएनजी जास्त प्रिफर करतायत, तरी आपली इथे गाडी अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर किंमत काय बोला सर एकदा सांगा. ही गाडी तुम्हाला 2-3 ऑफर ठेवली आहे, थोडाफार कमी होईल, मान सन्मान होऊन जाईल. 2,30,000 रुपये किंमत आहे या गाडीची. सर पुढची गाडी, सर पुढची गाडी माझ्याकडे आहे अर्टिगा ZDI डिझेल. ओके, अर्टिगा ZDI डिझेल आहे, 1,09,000 चाललेली आहे, टॉप मॉडेल आहे, एअरबॅग, ABS, अलॉयज व्हील वगैरे सगळं आहे, ग्रे कलर मध्ये गाडी आहे, गाडीमध्ये चांगली गाडी आहे, गाडीमध्ये असं काही काम वगैरे नाही आहे, आणि गाडी ही तुम्हाला 5.5 ऑफर मध्ये येईल. आणि मॉडेल कोणतं बोलला? 2013 टॉप मॉडेल, 13 ZDI डिझेल मध्ये गाडी आहे, अर्टिगा 7-सीटर. तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुम्हाला अर्टिगाच घ्यायची असेल, ती पण डिझेल मध्ये, डिझेल म्हणजे गावाखेड्यांमध्ये ऍक्च्युअली डिझेल खूप चालतं, कुठेही चालू शकतो, तरी गाडी नक्कीच तुम्ही कन्सिडर करू शकता. 5.5 लाखात ऑफर मध्ये आहे, थोडाफार होईल कमी, या किंमत पण नेगोशिएबल असेल. सर पुढची गाडी, पुढची गाडी आहे स्विफ्ट VX आहे, 2013 गाडी आहे, सिंगल ओनर गाडी आहे, आणि गाडी चालली आहे 80,000. VX आहे, सिंगल ओनर गाडी चांगली आहे, गाडीमध्ये असं काही काम वगैरे नाही, आम्ही ॲज इट इज बोललो मी तुम्हाला, गाडी आम्ही रेडी करूनच ठेवतो. सिंगल ओनर गाडी, इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह, आणि ही गाडीचा ऑफर प्राईस 3,60,000 आहे, थोडंफार त्यामध्ये कमी होईल. तर 2013 VX आहे, स्विफ्ट गाडी आहे पेट्रोलमध्ये, आणि 3,60,000 किंमत आहे. गाडी वेल मेंटेन आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असालच. सर पुढची गाडी, पुढची गाडी अगेन एक होंडा सिटी आहे, 2011 पण ही टॉप मॉडेल V मॉडेल एक्सक्लुझिव्ह व्हर्जन आहे. तर ह्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एक होंडा सिटी मी दाखवली आहे, ती S मॉडेल होती, ही V मॉडेल आहे. ही V मॉडेल आहे, टॉप मॉडेल आहे, टॉप मॉडेल, मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. गाडी जेन्युइनली 65,000 चालली आहे, त्यामध्ये 64,000 आताच कंपनीमध्ये सर्व्हिस केली आहे गाडी, आणि आता 65,000 पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड आहे. सिंगल ओनर, कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स, टायर चांगले, गाडी क्लीन, गाडीमध्ये असं काय काम वगैरे नाही. ही गाडीची ऑफर 3.5 ठेवली आहे, त्यामध्ये थोडाफार कमी करून आपण देऊया. 2011 VMD एक्सक्लुझिव्ह होंडा सिटी गाडी आहे, ज्याची जास्त डिमांड आहे मार्केटमध्ये, आणि 3.5 लाख किंमत ठेवली आहे सरांनी, किंमत पण निगोशिएबल असेल. सर पुढची गाडी, पुढची गाडी आहे माझ्याकडे निसान मायक्रा. ओके, ही 2011 गाडी आहे, टॉप मॉडेल आहे, एअरबॅग, ABS वगैरे सगळं आहे गाडीला, सिंगल ओनर गाडी आहे, आणि गाडी फक्त 50,000 चाललेली आहे, 50,000 ओनली, फर्स्ट ओनर, 2011 टॉप मॉडेल. तर ही गाडी तुम्हाला 185 ऑफर मध्ये थोडाफार कमी करून आपण देऊया. निसान मायक्रा 1,85,000 गाडीची किंमत कोट केली, 2011 गाडी, 11 हे सगळे गाड्या व्हॅल्यू फॉर मनी आहे, व्हॅल्यू फॉर मनी गाडी आहे सर. 1,80,000 म्हणजे एकदम मार्केटपेक्षा कमी रेट ठेवलाय, आणि थोडासा अजून मान सन्मान आपल्या कस्टमरसाठी, ऑडियन्ससाठी प्रवेश नक्कीच ठेवतील. गाडीची कंडिशन तुम्ही पाहिली असेल या व्हिडिओमध्ये. सर पुढची गाडी, पुढची गाडी आहे माझ्याकडे स्कोडा रॅपिड. स्कोडा रॅपिड 2012 डिझेल व्हर्जन आहे, अँबिशन व्हर्जन. ही गाडी 92,000 चाललेली आहे. गाडीचा ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली 15-20 पर्यंत देते, हायवे लागेला तर जास्त देणार, पण 15-20 इथे देते. गाडी चांगली आहे, आवाज वगैरे इंजिनमध्ये काही नाही, सस्पेन्शन क्लीन, टायर चांगले, इन्शुरन्स पण व्हॅलिड, क्लीन गाडी आहे. ही गाडी ऑफर 3,00,000 ठेवला आहे, थोडाफार 3,00,000 ठेवला आहे, थोडाफार त्यामध्ये कमी करून आपण देऊया गाडी. आणि मॉडेल कोणतं बोलला सर? 2012 स्कोडा रॅपिड गाडी, डिझेल मध्ये गाडी आहे, गाडी वेल मेंटेन आहे, नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर पुढची गाडी, पुढची गाडी आजच्या दिवसाची आपली लास्ट गाडी आहे, ग्रँड आयटेन. ग्रँड आयटेन स्पोर्ट्स व्हर्जन आहे, बटन स्टार्ट, पेट्रोल, आणि ह्यामध्ये ऑटोमॅटिक व्हर्जन आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे गाडीचा. गाडी क्लीन, 48,000 जेन्युइन चाललेली गाडी आहे, रिट्रॅक्टेबल मिरर्स वगैरे, पॉवर स्टेअरिंग, पॉवर विंडो तर येतच ह्या गाडीमध्ये. बाकी क्लीन गाडी आहे, गाडीमध्ये तुम्हाला फक्त घेऊन गाडी चालवायची, काही खर्च वगैरे काही खर्च नाही. गाडी पण व्हाईट कलरमध्ये क्लीन कंडिशनमध्ये गाडी ठेवली आहे. ही गाडीचा ऑफर आम्ही ठेवला आहे 4,00,000, त्यामध्ये 4,00,000 ठेवला आहे, त्यामध्ये जास्त नेगोसिएशन नाही करू शकणार, पण करू शकतो. 2014 गाडी, 14 ग्रँड आयटेन, ती पण ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे, गाडी वेल मेंटेन आहे, गाडी खूप छान आहे, इंटरेस्ट तुम्ही पाहत असाल गाडीचे. आणि 4,00,000 किंमत सरांनी इथे कोट केले, आणि जी काही किंमत आहे जसं सांगितलं निगोशिएबल असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करू नका. तर माझं नाव जयदीप, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.